नमस्कार मित्रांनो, एम एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा विषय आहे, तुमच्या वर्गाचे एक्झाम फॉर्म सुटलेत का? ते तुम्ही पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवरती कशा प्रकारे चेक करणार, त्याची प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, तुमच्या वर्गाचे एक्झाम फॉर्म कधी सुटणार आहेत, कधी सुटतील, याच्याशी रिलेटेड बरेचसे प्रश्न तुमच्या मनामध्ये असतात. हां, मग तुम्ही काय करता, तुमच्या शिक्षकांना विचारता, आणखी तुमच्या मित्राला विचारता, अरे एक्झाम फॉर्म सुरू झालेत का, याची तुम्हाला कोणतीही कल्पना नसते. तुमच्या स्वतःकडे स्मार्टफोन आहे, तुमच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये इंटरनेट आहे, मग दुसऱ्यांना विचारण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही स्वतःसुद्धा त्या ठिकाणी पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन तुमच्या वर्गाचे एक्झाम फॉर्म सुरू झालेत का ते चेक करू शकता. त्याची एकदम साधी आणि सोपी प्रोसेस आहे, ती सोपी प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करून कळवा, काही सजेशन्स असतील तरी पण कळवा, आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, आपण बघतोय आपल्या वर्गाचे एक्झाम फॉर्म सुटलेत का हे पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवरती जाऊन कसं चेक करायचं. सुरुवातीला तुम्ही काय करा, गुगल क्रोमवरती या. तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम आहे, गुगल क्रोमवरती या. गुगल क्रोमवरती आल्यानंतर काय करायचंय, पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवरती जायचे. पुणे विद्यापीठाची वेबसाईट काय आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. पुणे विद्यापीठाची वेबसाईट एकदम सोपी आहे, www.unipune.ac.in. बघा, पुणे विद्यापीठाची वेबसाईट ओपन होईल. पुणे विद्यापीठाची वेबसाईट ओपन झाल्यानंतर बघा अशा प्रकारे ही होम पेज आहे. बघा, अशा प्रकारे तुम्ही होम पेज चेक करू शकता. बघा, हे होम पेज आहे. होम पेजवरती आल्यानंतर काय करायचं, या ठिकाणी डाव्या बाजूला इथं होम आहे, होम नंतर खाली ॲडमिशन, आणि ॲडमिशनच्या खाली एक्झामिनेशन कॉलम आहे, त्या एक्झामिनेशन कॉलमवरती क्लिक करा. हां, एक्झामिनेशन कॉलमवरती क्लिक केल्यानंतर एक्झाम ऑनलाईन अशी स्क्रीन तुमच्या समोर येईल. हां, मग अशी स्क्रीन आल्यानंतर काय करायचं, परत या ठिकाणी तुम्ही वेबसाईटच्या खाली यायचं आहे. इथं ऑल लिंक्स आहेत बघा. हां, मग ह्या ऑल लिंक्समध्ये ऑनलाईन एक्झाम फॉर्म ऑनलाईन असा एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करा. कुठं, एक्झामिनेशनमध्ये आल्यानंतर एक्झाम फॉर्म ऑनलाईनवरती क्लिक करा. आता एक्झाम फॉर्म ऑनलाईनवरती क्लिक केल्यानंतर परत एक्झाम ऑनलाईन हीच स्क्रीन तुमच्या समोर आहे, पण या ठिकाणी खाली तुम्हाला लिंक आल्यात बघा, द डिटेल ऑफ कोर्स ॲडेड ऑनलाईन एक्झाम फॉर्म आर डिस्प्ले ऑन स्टुडंट लॉग इन पेज म्हटलंय. बघा, इथं लिंक आहेत, लिंक 1, लिंक 2, अशा 8 लिंक तुम्हाला दिल्या आहेत. यातल्या कोणत्याही एका लिंकवरती क्लिक करा. हां, कोणत्याही एका लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोरची स्क्रीन बघा अशा प्रकारे दिसेल. याच्यावरती तुम्हाला काय दिसतंय, आता ऑनलाईन एक्झाम इन्स्ट्रक्शन. हा, मग तुम्हाला एक्झाम इन्स्ट्रक्शन दिल्यात, त्या इन्स्ट्रक्शन आपण बघणार नाही आहे. त्याच्या खाली बघा, इथं तुम्हाला काय करेल, इम्पॉर्टंट डेट दिसत आहेत बघा. हां, ह्या इम्पॉर्टंट डेट्स इथं बघा, कोर्स आहे, नंतरचा कॉलम आहे स्टार्ट डेट, त्यानंतर विदाउट लेट फी एंड डेट, त्यानंतर आहे विथ लेट फी एंड डेट, आणि त्यानंतर फाईन फी एंड डेट. अशा प्रकारे हे कॉलम दिलेत. मग आता कोर्स म्हणजे तुमचा वर्ग, मग तुम्ही बीकॉमला आहात का, तुम्ही एमकॉमला आहात का, ते कोर्स या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर स्टार्ट डेट, तुमच्या वर्गाचे फॉर्म कधी सुरू झाले ती स्टार्ट डेट आहे. त्यानंतर विदाउट लेट फी, म्हणजे इथं लेट फी तुम्हाला भरायची नाही. त्यानंतर विथ लेट फी, मग लेट फी भरून सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता, तो कॉलम हा आहे. त्यानंतर फाईन फी भरून तुम्ही अशा प्रकारे इथं फॉर्म भरू शकता. मग आता कोर्सेसमध्ये बघा, रेग्युलर BSc, आता रेग्युलर BSc चे फॉर्म कधी सुरू झालेत, स्टार्ट डेटमध्ये बघा, 31 मे 2021 ला. त्यानंतर रेग्युलर बॅचलर ऑफ फार्मसीचे फॉर्म कधी सुरू झाले, 2018 पॅटर्नचे, 31 मे 2021 ला. त्यानंतर रेग्युलर इंजिनिअरिंग 29 मे, रेग्युलर बॅचलर ऑफ फार्मसी 28 मे. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, ह्या कोर्समध्ये तुम्ही कोणत्या कोर्सला आहेत ते चेक करू शकता. तुम्ही बीकॉमला आहात का, एमकॉमला आहात का, MA ला आहात का, मग ते इथं चेक करा, आणि त्याच्यावरनं तुम्हाला समजेल तुमच्या वर्गाचे फॉर्म सुरू झालेत का. मग अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही कुणालाही न विचारता तुम्ही स्वतः त्या ठिकाणी पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन काय करू शकता, तुमच्या वर्गाचे फॉर्म सुरू झालेत का ते चेक करू शकता. तुम्हाला कुणालाही विचारण्याची आवश्यकता नाही आहे, याच्या त्याच्या भरवशावर राहण्याची आवश्यकता नाही. तुम्ही स्वतःच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे काय करू शकता,
तुमच्या वर्गाचे फॉर्म सुरू झालेत का ते चेक करू शकता. मित्रांनो परत एकदा मी तुम्हाला सांगतो, बघा एकदम सोपी पद्धत आहे, दोन तीन क्लिक वरती तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, तुमचे फॉर्म चेक करू शकता, तुमचे डेट्स त्या ठिकाणी चेक करू शकता. बघा फर्स्ट क्लिक आहे एक्झामिनेशन, त्यानंतर सेकंड क्लिक करायचंय तुम्ही एक्झाम फॉर्म ऑनलाईन वर, त्यानंतर नंबर थ्री क्लिक करायचंय कोणत्याही एका लिंक वरती. आणि बघा म्हणजे तीन क्लिक केल्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या एक्झामचे फॉर्म सुटलेत का त्याच्या डेट्स मिळतील. फक्त तीन क्लिक करायचे, पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवरती जायचंय आणि तीन वेळेला तीन ठिकाणी क्लिक केल्यानंतर लगेच तुम्ही काय करू शकता, पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवरती तुमच्या वर्गाचे फॉर्म सुटलेत का इथं चेक करू शकता. मित्रांनो व्हिडिओ जर आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.